नमस्कार श्रोते हो, मी स्वप्नील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारामध्ये। मित्रांनो, सलाम सातारा हा कार्यक्रम सुरू करण्यामागचा आमचा हेतू असा होता की साताऱ्याविषयी जास्तीत जास्त माहिती लोकांना समजावी। या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतले आणि या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्ह्याविषयी जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न केला। सलाम सातारा कार्यक्रमात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना प्रश्न विचारले, प्रश्नांची उत्तरे घेतली आणि योग्य प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांना आम्ही हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन दिलं। तर असा अनोखा कार्यक्रम आम्ही गेली अनेक दिवस अनेक महिने सातारा जिल्ह्यामध्ये चालवतो। अनेक महिने हा कार्यक्रम घेत असताना आम्ही या कार्यक्रमात थोडंसं वेगळेपणा आणायचा प्रयत्न केलेला आहे। आत्तापर्यंत आपण सातारा जिल्ह्याविषयी जास्तीत जास्त माहिती या कार्यक्रमामार्फत आम्ही तुम्हाला दाखवत होतो, सांगत होतो, देत होतो, पण आता आपण सामाजिक, शैक्षणिक आणि अनेक अशा गोष्टींवरतीसुद्धा थोडासा प्रकाश टाकून हा कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। तर अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आता या पुढचे कार्यक्रम तुम्ही पाहणार आहात। या कार्यक्रमामध्ये आणखी थोडंसं चेंज म्हणून आम्ही काय करतो आहे, तर या कार्यक्रमामध्ये जसे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारतो आहे, तसंच आता आपण घर बसल्याही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार आहात आणि जिंकू शकणार आहात आकर्षक गिफ्ट। तर आता आजच्या कार्यक्रमापासून तुम्ही घर बसल्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल आणि जिंकू शकाल आकर्षक गिफ्ट। तर आजचा विषय आहे 8 मार्च महिला दिन स्पेशल। तर या कार्यक्रमात आज आपण अनेक महिलांना भेटणार आहोत, त्या महिलांशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांची काय मतं आहेत आणि त्यांनाही आपण कार्यक्रमाबद्दल प्रश्न विचारूयात, तसंच आजच्या महिला दिनाविषयीसुद्धा प्रश्न विचारूयात आणि देऊयात आकर्षक गिफ्ट।